भावपूर्ण श्रद्धांजलि। ही बातमी ऐकताच दुःख तर झालेस, पण एका गोष्टीचं मला अतिशय दुःख होत की ह्या ताई ह्या माझे वरुळ जोळका येथील प्रसिद्ध कीर्तनकार आणि श्रीमंत घराण्याचे साडू कैलासवासी शिवरामबुवा पवार यांची मुलगी ना गोकर्णा, आणि या प्रसिद्ध घराण्याचा संबंध आला चाकरखेळ येथील अतिशय प्रसिद्ध गुंजकर घराण्याशी। संसार केला, सर्व झालं आणि असं अकाली जावं लागलं असं मला म्हणावंच होतं, कारण यांच्यापेक्षा आम्ही काही जीव सिनियर मंडळी आहे, अजून जिवंत आहे। आणि एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की आमची ही मुलं जाऊन झाली आणि आम्ही मागे राहून आलो, आतापर्यंत दोन गेली आणि ही तिसरी। यांना परमेश्वर चांगली सद्गती देवो। त्याबरोबरच माझी अशी प्रार्थना आहे, कुठल्या तरी एखाद्या माणसाला त्यांनी ह्या गोष्टीवर संशोधन केलं पाहिजे की काही लोक अकाली का जातात आणि काही लोक दीर्घायुष्य का जगतात। आणि ह्या आमच्या ताईकडे जेव्हा आम्ही जात होतो आम्हाला अभिमान होता, त्यांनी वडिलांचं नाव चांगल्या प्रकारे राखून अतिशय सुखासमाधानाने संसार केला। आता आठवणी भरपूर आहेत, जवळचेच नातेवाईक जास्त काही बोलत नाही, पण आम्हाला अभिमान आहे आमच्या साडूंची मुलं बाळं अतिशय चांगल्या स्थितीनं जगून राहिली